इतना तो जे 40% शुल्क जे जो निर्णय झालेला आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। कांदा उत्पादन करणारा शेतकरी जो आहे तो शेतकरी फार श्रीमंत अजिबात नाही, त्यामुळे त्या त्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून नक्कीच आमचा प्रयत्न आहे। धनंजय मुंडे दिल्लीला गेलेले आहे, ते त्या ठिकाणी पीयूष गोयल जे मिनिस्टर आहे त्यांना भेटणार आहे आणि त्यामध्ये योग्य अशा पद्धतीचा निर्णय होऊ शकेल, कारण कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। त्यांनी बदललं पाहिजे जे म्हणणारे त्यांनी बदललं, संविधान बदलण्याचा विषय नाही आहे। ज्यावेळी ज्या वेळेला कायद्यामध्ये दुरुस्ती करायची आहे, ज्या ज्या वेळेला नवीन कायदे करायचे आहे, तो अधिकार संसदेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनेच ती तरतूद केलेली आहे। त्यामुळे घटनेच्या प्रियांबलमध्ये बदल करण्याची आवश्यकता अजिबात नाही। नवीन परिस्थितीप्रमाणे ज्या पद्धतीनं अनेक कायदे जे आहेत ते कायदे बदलले म्हणण्यापेक्षा नवीन कायदे केलेले आहे, त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे। जसा ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट 1889 त्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ऑफ सिव्हिल राईट कायदा होता, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने अनेक जे कायदे आहेत त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे संविधान काही बदललं पाहिजे असं अजिबात नाही आहे। माननीय अटल बिहारी वाजपेयी असताना व्यंकट चले यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं होतं, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही। त्यामुळं नरेंद्र मोदीजी संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे, ते नरेंद्र मोदी अजिबात संविधान बदलणार नाही, ते आमचं सरकार संविधान अजिबात बदलणार नाही, उलट संविधान आम्ही मजबूत करणार आहोत। त्यामुळे कुणी काय बोललं असेल तरी त्यामध्ये तसा काही अर्थ अजिबात नाही आणि आमचं एनडीए सरकार हे संविधानाला मजबूत करण्यासाठी आहे आणि संविधान बदलण्याचा प्रश्न येत नाही। दलितांमध्ये आंबेडकरांच्या लोकांमध्ये समरण निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं जर संविधान बचाव यात्रा संविधान बचाव विषय अशा पद्धतीच्या घोषणा केल्या जातात, त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय नाही। एवढं सोपं काम अजिबात नाही। विरोधकांना ज्यांना एकत्र यायचं त्यांनी यावं, ज्यांना लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे, लोकशाहीमध्ये जनता जो कौल देईल तो आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला जो विश्वास आहे की आमच्या सरकारने एनडीएच्या सरकारने जे काम केलेलं आहे, माननीय नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांच्या पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळाल्या होत्या 19, त्यानंतर 2014 282 जागा मिळाल्या होत्या, तरी भाजपचं सरकार स्थापन न करता एनडीएचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या पक्षांना सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। माझ्यासारखा जो आमचा आरपीआय आहे, छोटा पक्ष आहे, त्या पक्षाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे। त्यामुळं बीजेपी सगळ्या पक्षांना संपवते हा जो काय आरोप आहे, आरोप अत्यंत चुकीचा आहे। माझं माननीय उद्धव ठाकरेजी यांना तर सांगणं आहे की आपल्या पक्षाचे जे एक नेते आपले काय विनायक राऊत आहे, या विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना ऑफर केलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला पंतप्रधान करतो, अशा पद्धतीची ऑफर दिलेली आहे। या ऑफरमध्ये काय तसा अर्थ नाही आहे ना, नितीन गडकरी त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत आणि त्यांचा कोणी पंतप्रधान होईल एवढी एवढ्या जागा त्यांच्या निवडून येतील अशी परिस्थिती अजिबात नाही आहे। त्यामुळं अशा पद्धतीची चुकीची ऑफर देणं चूक आहे। जर विनायक राऊत जर नितीन गडकरींना ऑफर देत असतील तर माझी उद्धव ठाकरे यांना ऑफर आहे की त्यांनी आमच्याकडं यावं आणि त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यायला आम्ही तयार आहोत। तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करण्यामध्ये काय अर्थ नाही आहे। त्यामुळं जी शिवसेना फुटलेली आहे ती फोडलेली आहे हा आरोप चुकीचा आहे। ती शिवसेना स्वतः फुटलेली आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी जर निर्णय घेतला असता बीजेपीसोबत जाण्याचा तर त्यांच्यावर ही नामुसकी आली नसती। त्यांना सिम्बॉल गमवावं लागलेलं आहे, त्यांना शिवसेनेचं नाव गमवावं लागलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांची जी काय वैचारिक परंपरा होती त्या परंपरेला छेद देण्याचं काम माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे।
आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांनी जे गठबंधन केलेलं आहे हा निर्णय शुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे शिवसेना फुटलेली आहे। एकनाथ शिंदे जे फुटलेले आहे ते जर उद्धव ठाकरे जर बीजेपी सोबत असते तर शिवसेनेमध्ये फूट झाली नसती। माननीय शरद पवारजी हे सुद्धा यांनी सुद्धा बीजेपीला पाठिंबा मागच्या 2014 जाहीर केला होता आणि त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेला होता। त्यांच्याकडे 122 जागा बीजेपीच्या आणि 10-12 जागा जे अपक्ष होते ते लोक त्यांच्यासोबत होते। पूर्ण बहुमत नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळं त्या ठिकाणी बीजेपीचं महायुतीचं सरकार आलं, आपले बीजेपीचं सरकार आलं। त्यानंतर 2-3 महिन्यानंतर जी शिवसेना त्यांच्यासोबत आली आणि मग त्यांचे लोक आहे मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आले। त्यामुळं मला असं वाटतं की जे फूट झालेली आहे ती काय आम्ही फूट पाडलेली आहे, बीजेपीने फूट पाडलेली आहे या आरोपामध्ये येतात ते नाही आणि छोट्या पक्षांना बीजेपी संपवते या आरोपामध्ये येतात ते नाही। भारत देशाचे सर्व सायंटिस्ट आहेत आमची जान, भारत देशाचे सायंटिस्ट आहेत आमची जान, म्हणूनच चंद्रावर पोहोचणार आहे चंद्रयान। आम्हाला आहे सगळ्या गोष्टींचं भान, आम्हाला आहे सगळ्या गोष्टींचं भान, म्हणून नरेंद्र मोदींनी पाठवलेलं आहे चंद्रावर चंद्रयान।